आता किती लोकांना दिले म्हणून तू जर विचारशील तर तुला दाखवतो. दाखवा ना. हे जे दोस्तवी त्याच्यामध्ये बर हे बी चांगली सण ना. हा त्याच्यामध्ये हा राहू दे काही तसं काही नाही आपल्या आपल्या बरोबर. शरू शरद वाघ नेवासा हे काळे गुरुजी छत्रपती नगर कविता कापसे गव्हाणेसार गोळेगावकर भास्कर पालुसकर परत निलटन त्याच्यानंतर कुमारी ममता रंगनाथ काळे श्री मास्टरींबाई कविता कापसे आणि याच्यामध्ये जी वनस्पती आहे साधी सोपी आहे दाखवून देत तुला कोणती फुले आहे. जास्वंदाची हे जास्वंदीचे लाल फुले आहे बर. त्याच्यानंतर टाका टाका त्याच्यानंतर हे काय वडाच्या पारंब्या. त्याच्यानंतर हे काय सांगा तुम्हीच सांगा काय मी काय सांगू बर. नारळ बी टाकला का आणि याच्यामध्ये 80% यूज फॉर द हाऊस ऑफ याच्यामध्ये 80% जे व्हिटॅमिन आहे काय आहे मधमाशीच पोळे. हा मधमाशीची पोळे हे टाकले नंतर हे जास्वंदीच्या काड्या हे सगळं बॉइलिंग केलं जात उकळल्या जात उकळल्यानंतर याच्यामध्ये हे सगळं कोट्टा करेल याच्यामध्ये टाकून याच्यावर गरम केले आता हिंगण बेट बर टाकलं जात त्याच्यानंतर तेल पाण्यात उकळत उकळत खोबऱ्यातील ते 1 लिटर तेल मिळतं 280 रुपयाला 1 लिटर कोणतं आणता पता तेलीचं केरळचं केरळा तेल टाकून याच्यावर बॉइलिंग करायचं उकळल्यानंतर हे म्हटलं त्याच्यात टाकायचं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं तिघा याच्यामध्ये टाकायचं त्याच्यानंतर काय होतं की हे तिघांची याच्यामध्ये भरलं जातं भरून नंतर काय केलं जातं की हे पुन्हा याच्यामध्ये ह्या भांड्यामध्ये टाकलं जातं हे संपल्यानंतर हे भांड्यात याच्यात टाकल्यानंतर हे काकणं हे कसं तयार होतं दाखवून देतो तुम्हाला हे काक फिरायला हे घरी मेड केलं बरं हे हो ना वरणी येणार ना ते खालीच येईल ना नाही खाली येईल ते पण ठीक आहे ना असू द्या ना काही नाही कळत आहे ना ते आपल्याला त्याच्यात बाटलीत भरायचं ते आता हे ना एक 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 बाटली है ना चालू झालं का नाही एक एक बाटली साधं टेक्निकल युज केलं त्याच्यात कोणत्याही प्रकारचं त्रास नाही कोणतंही इन्फेक्शन नाही कोणा शासकीय याच्यावर कंपन्याचं कोणतंही बंधन नाही. बर बर बंधन म्हणजे कोणतं कि बा असं करून काउन केलं होतं असं करून केलं की समजा कायद्यानं कायद्यानं कि बा आमच्या कंपनीचा फॉर्म्युला सोडून तुम्ही स्वतंत्र केलं असं कोणतंही नाही ना. बरोबर काहीच नाही असं केलं आणि या महाराजाची कृपा आहे विद्यासागरजी महाराज हे इकडे बा हे जवळ हे 26/3/2004 भेटली होती केदारनाथच्या मंदिराच्या जवळ त्यांना सांगितलं की हे 20 फूट क्या बोलता बोल अरे 50 फूट बोलत आहे बोले ऐसा ऐसा करो एरंडी का तेल मिलता था बोले एरंड मिलता बोले जंगल के अंदर एरंड्या जंगलामध्ये केदारनाथच्या जंगलामध्ये एरंड मिळता म्हणे मग हे सगळे झाडपाला वाटून त्याच्यामध्ये ते तेल लावलं जातं म्हणून एक आमची एवढी वाढेल हे 4000 सालकी बाट तुमकू बोला तुम क्या करेगे बोले मग गेले सुद्धा मग केलं तयार नाही चांगलं झालं सक्सेसफुल मग हे सगळ्या लोकांचे रिझल्ट 40 रुपयाला देत आहे बाटली 40 रुपयाला देत आहे 40 ड्युरेला नाही 20 रुपयाला काय काय करतो त्याच्यामध्ये स्वस्त आहे काही एवढं महाग महाग नाही काही नाही
मोठाल्या वाटल्या ज्या कंपनीच्या तुम्ही त्याच्याकडे याच्यामध्ये लक्ष द्या पेपर मध्ये आणि त्याच्यात पहा किती ॲडव्हर्टाईज येते. करोडो रुपयाचा खर्च आहे पण आपलं हे प्रोडक्शन कसं आपल्या मर्यादित आहे, मर्यादित आहे, लिमिट मध्ये बजेट. काही लोकांना सांगितलं मोठं बाटल्या तयार करा तुम्हाला 100 रुपये 150 रुपये बाटली मिळेल. अहो म्हणले एक तिथे काही सिटी म्हणले ते काही करत नाही माझ्या मर्यादित. एकाच माणसानं 900 रुपयाचं तेल आणून दिलं मला एका बाटलीच आणि तो म्हणजे बँकेमध्ये साहेब प्रथम लाभार्थी हिरदे दत्ता काकडे क्लार्क जानोरेकर 900 रुपये तेल दिले एका बाटली पूर्ण केस आहे तिथं पूर्ण टक्कल पडू त्याच्यापासून मग सगळे प्रोडक्शन केलं असे. आणि हे ऋषी आता आहे का नाही हे पाहायला सुद्धा जाणं झालं नाही. हे ओरिजिनल फोटो त्यावेळेला आपले केस असे होते हे त्याचा इतिहास करता हे काय आजकाल लिहिले मग त्याच्यावरून हे मोठं गेलं. तो आज शिकायला केली तसं माझं डोकं भंकून गेलो होतो ना मरता मरता हे केलं तेलच आहे. चांगलं केलं करता अजून लय दिवस जगणे आपल्याला लय दिवस जगायचं नाही थोडे दिवस जगा पण आनंदाने जगा जगा करता माणसा करता काही सोडून जा.